मी भाग्यश्री डोंगे। सर्वप्रथम विकेबी न्यूजच्या सर्व रसिकांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। बघूया आजच्या ठळक घडामोडी। नागपूरचे नवे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी स्वीकारला पदभार। आर विमला यांची महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्तपदी बदली। कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर, प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस नवीन योजना असणार, अब्दुल सत्तार यांचे विधान। आणि नागपूर शहरात स्वाइन फ्लूची वाटचाल, 200 घरात 14 नवीन रुग्ण हे शहरातील विविध रुग्णालयात घेत आहे उपचार। नागपूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डॉक्टर विपिन इटनकर यांनी आज मावळत्या जिल्हाधिकारी आर विमला यांच्याकडून सकाळी 11 जिल्हाधिकारी कार्यालय पदभार स्वीकारला। तर इटनकर यांनी आर विमला यांना पुणे येथे बालकल्याण विभागात आयुक्त पदावर नियुक्तीसाठी शुभेच्छा देखील दिल्या। डॉक्टर विपिन इटनकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पदभार स्वीकारला। मावळत्या जिल्हाधिकारी आर विमला यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। तर नवे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी आर विमला यांना पुणे येथे बालकल्याण विभागात आयुक्त पदावर नियुक्तीसाठी शुभेच्छा दिल्या। डॉक्टर विपिन इटनकर हे नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते। ते मूळचे चंद्रपूर येथील असून 2014 तुकडीचे IAS अधिकारी आहे। UPSC परीक्षेमध्ये राज्यातून प्रथम तर देशातून चौथा क्रमांक मिळवला होता। तर त्यांनी नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातून MBBS केले होते। नगर परिषद वाडीचे नगररचना विभागात कामावर असलेले कर्मचारी सुरज शिवानुभव बाळेकर हे कार्यालयात आपले कर्तव्य पार पाडित असताना आरोपी शरद इंगळे हा नगर परिषद वाडी कार्यालयात आला। इंगळेला दिलेल्या अनाधिकृत बांधकाम संबंधीची नोटीस दिली, याचा राग मनात धरून मोठमोठ्याने आरडाओरड करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नगर परिषद वाडीचे कर्मचारी सुरज शिवानुभव बाळेकर वयवर्ष 27 हे वाडी नगर परिषद कार्यालय येथे रचना सहाय्यक पदावर नोकरीवर आहे। इंगळे हा कर्मचारीकडे बांधकाम परवानगी, गुंठेवारी नियमितीकरण, अनाधिकृत बांधकामांना नोटीस, अतिक्रमण निर्मूलन व मुख्याधिकारी यांनी सोपवलेली कामे व इत्यादी करतो। शारदा घरडे राहणे आदर्शनगर वाडी यांनी तक्रार अर्ज दिनांक 10 जून 2022 अन्यवे शरद इंगळे प्लॉट क्रमांक 66 गुरुदत्त सोसायटी आदर्शनगर वाडी नागपूर यांच्यावर MRTP कायदा 1966 52-55 अन्यवे अनाधिकृत बांधकामाबाबत कडक कारवाई करण्याची विनंती केली होती। तसेच खाली व वर बांधकामाची परवानगी कागदपत्रे मागविण्याबाबत विनंती केली होती। या अनुषंगाने कार्यालयाचे पत्र दिनांक 16 जून 2022 अन्यवे शरद इंगळे यांना मंजुरी कागदपत्रे सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले होते। त्यामुळे शरद इंगळे हा कार्यालयात येऊन धमकावत व हातसारे करत सर्व कार्यालयातील सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी वाद घालू लागला। त्यामुळे शासकीय कार्यालयात अडथळा निर्माण करणे संबंधाने पोलीस स्टेशन वाडी येथे तक्रार करण्याबाबत निर्देश दिले। त्यामुळे शरद इंगळे यांनी नगर परिषद वाडी कार्यालयात येऊन त्यांना दिलेल्या अनाधिकृत बांधकाम संबंधाची नोटीस दिली, याचा राग मनात धरून मोठमोठ्याने आरडाओरड करून बोट दाखवून अंगावर धावून येऊ लागले व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने शरद इंगळे विरुद्ध 353 नुसार गुन्हा नोंद केलाय। या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी 10 सर्व अधिकारी कर्मचारी वाडी नगर परिषद यांनी कार्यालयासमोर या घटनेविरुद्ध निषेध केला। आणि यामुळे आपल्याकडे कोणताही व्यक्ती आला तर आपण त्याचं काम जर कायदेशीर असलं तर ताबडतोब करतो। मी ज्यावेळेस इथे रुजू झालो त्यावेळेस मी सगळे आपल्या सगळ्यांची बैठक घेतली। बैठकीमध्ये मी सांगितलं की आपल्याला वाडीतल्या प्रत्येक नागरिकांना, गरिबांना, श्रीमंतांना आपल्याला न्याय द्यायचा आहे। ते जर आपल्याकडे आले तर त्यांचं काम किती ताबडतोब होईल आणि ते इथे काम झाल्यानंतर संतुष्ट होऊन घरी जाईल, समाधानी होऊन घरी जाईल, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे होते। आपण ते करत आहोत, परंतु हे करत असताना म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेचं व्यवस्थित कामकाज सुरू असताना सुद्धा काही असामाजिक तत्व जे स्वतःच्या फायद्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून बेकायदेशीर कामकाज करण्यासाठी भाग पाडतात आणि जर ते काम केलं नाही तर ते आपल्याला फिजिकली असॉल्ट, मारपीट किंवा अंगावर जाऊन धावून जाणे या प्रकारच्या त्या पद्धती त्या हाताळतात। निश्चितच आपल्या सर्वांमधला जो रोष आहे तो योग्यच आहे, कारण की आपले जे कर्मचारी आपण सगळे
एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. वीकेबी न्यूज साठी वाडी येथून विलास मांडेकर यांची रिपोर्ट. महाराष्ट्र सह संपूर्ण देशाला वेठीस धरणाऱ्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ओसरू लागला असताना स्क्रब टायफस या नवीन आजाराने डोकेवर काढले. बुलढाणा जिल्ह्यात या आजाराचे तब्बल 9 रुग्ण आढळले असून एकटा खामगाव तालुक्यातील 7 रुग्णांचा यात समावेश आहे. यातील एका गंभीर रुग्णावर अकोला येथे उपचार सुरू आहेत. कोरोनाचा समर्थपणे सामना करणाऱ्या आरोग्य यंत्रणेसमोर आता स्क्रब टायफसला नियंत्रित करण्याचे आव्हान आहे. या जीवाणूने शरीरात प्रवेश केल्यावर जवळपास 8 ते 10 दिवसांनी ताप येणे, अंगावर फुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षणे जाणवतात. अनेकदा रुग्ण मेंदूत ताप गेल्याने बेशुद्ध होतात आणि यातच त्याचा मृत्यूही ओढावतो. या आजाराचे निदान व उपचार शक्यतो शासकीय रुग्णालयात करणे आवश्यक असून यामुळे आजारावर नियंत्रण मिळवणे सोपे जाणार आहे. उंदीर किंवा जंगलातील दाट गवतावरील संक्रमित चिगर्स हा एक प्रकारचा कीटक चावल्यावर यातील ओरियन्शिया सुसुगामुशी नावाचा जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करतो. यातूनच या आजाराची लागण होते. प्राप्त माहितीनुसार या आजाराचे रुग्ण अफगाणिस्तान, पाकिस्तान, जपान, इंडोनेशिया आणि रशिया या देशातच आढळतात. भारतात वर्षभरापासून 1 किंवा 2 रुग्ण हिमाचल प्रदेशात आढळतात. या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण 30% असल्याने हा आजार अतिशय घातक असल्याचे म्हटलं जाते. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी एक नवीन घोषणा आज केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात कृषी मंत्री स्वतः एक दिवस शेतकऱ्यांबरोबर जाऊन शेती करणार, शिकणार अशी नवीन योजना आणणार असल्याचं सत्तार यांनी म्हटलंय. नागपूर विभागीय कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की मी शरद पवारांची भेट घेणार आहे. शेतीबाबत चर्चा करण्यासाठी सत्तारांनी पवारांची वेळ मागितली आहे. तसेच पूरग्रस्त शेतीचा 3 दिवसाचा दौरा केल्यानंतर राज्यपालांनाही अहवाल देऊन सोमवारी भेटणार असून मदती संदर्भातली घोषणा अधिवेशनात करणार असल्याचं सत्तार यांनी सांगितलंय. प्रत्येक जिल्ह्यात कृषी मंत्री स्वतः एक दिवस शेतकऱ्यांबरोबर जाऊन शेती करणार, शिकणार अशी नवीन योजना आणणार असल्याचं सत्तार यांनी म्हटलंय. अब्दुल सत्तार यांनी सांगितलं की कृषी विभागाचे आणि महसूल विभागाचे कलेक्टर, कमिशनर हे दोन्ही अधिकारी एक दिवस एका गावात जाऊन शेतकऱ्यांच्या दिनचर्या समजून घेतील. शेतकरी किती घाम गाळतो आणि किती रक्त जाळतो तो निंदन करेल तर आम्ही पण निंदन शिकू. हे सर्व आम्ही एक दिवस सोबत राहून शिकू. महाराष्ट्रात पहिल्यांदा असं घडेल की कृषीमंत्री एक दिवस त्या बांधावर जाऊन राहील. त्यापासून आम्हाला शेतकऱ्यांपासून शिकायला मिळेल. त्यांच्या अडचणी काय आहे ते समजतील. जेव्हा अडचणी माहीत पडेल तेव्हा त्यावर उपाययोजना काय करायचं हे माहीत पडेल. याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. मी स्वतः मंत्री म्हणून सर्व जिल्हे फिरणार आहे. अशी योजना लवकरच आणणार असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. सत्तार यांनी म्हटलंय की जुलै महिन्यात नुकसानीचे पंचनामे झालेत पण ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसाच्या नुकसानीचे काही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. लवकरच पंचनामे करून नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नुकसान झालेला एकही शेतकरी वंचित राहणार नाही. ज्याला नुकसान भरपाई मिळणार नाही त्या सर्वांची काळजी घेणार. गावात जाऊन ग्रामपंचायत असो की मंदिर, मस्जिद या भोंग्यावरून पंचनामा करणार असल्याची माहिती दिली जाईल असं सत्तार यांनी म्हटलंय. आजच्या नागपूर विभागाच्या अतिवृष्टी सातत्याने पावसामुळं ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याचे आढावा मीटिंग सर्व लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि विशेषतः सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, आयुक्त या सर्वांच्या वतीने मी माहिती घेतली. जुलै महिन्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे 100% झालेले आहेत. पर जुलै ते ऑगस्ट हे 15 दिवसामध्ये जो पाऊस पडला त्याचे काही पंचनामे बाकी आहे. पहिले 2 हेक्टरचे पंचनामे सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झालेले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे, आणि 3 हेक्टरचा जो सरकारने निर्णय घेतल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीससाहेब या दोघांनीही ज्या पद्धतीने 2 हेक्टरपेक्षा 3 हेक्टरच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असा आदेश दिला, त्याचे पंचनामे थोडे अपुरे आहेत. 50% झाले, 50% त्यांचे बाकी आहे. या 5-6 दिवसामध्ये तेही पंचनामे होतील. आणि विशेषतः सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय घेतला का NDRFचे नियम जे आहे 6,800 रुपयाचे, त्याच्यामध्ये 25% पैसे राज्य सरकारचे आणि 75% पैसे हे केंद्र सरकारचे असतात. त्याच्या व्यतिरिक्तही अजून डबल देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि 6,800 + 6,800 अशा पद्धतीने नुकसान भरपाई देण्याचा जी काही घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मला आज मी जो नागपूरमध्ये आलो रात्रीपासून तर आता सकाळपर्यंत अनेक लोकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्या तक्रारीनुसार
ज्यांचे अनेक आमदार महोदयांनी त्यांच्या मतदारसंघामधले किती टक्के झाले, कसे पंचनामे झाले, काही पंचनामेमध्ये उणिवा राहिल्या असेल तर त्याही पुऱ्या करायला सांगितल्या. एकही शेतकरी नुकसान झालेला याच्यामधून सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. घरं किती अंशता गेले, किती सर्व 100% नुकसान झालेले, असे यांची सर्व आकडेवारी घेऊन काही रस्ते गेले, काही पूल वाहून गेले, काही शाळामध्ये काही खोल्या डॅमेज झाल्या, अशा पद्धतीने शासनाच्या ज्या ज्या आपण पाहतो का शेतकऱ्यासोबत शेतीला जाणारे रस्ते असतील, गावाला जाणारे रस्ते असतील, पुलं असतील, हे सर्व नुकसानाची तंतोतंत पंचनामे करून मला वाटतं का आता 3-4 दिवसामध्ये आमच्याकडे येणार. परंतु सोमवारी खरं म्हणजे हा प्रश्न विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोन्ही पक्षाच्या वतीने सर्व सन्माननीय आमदारांनी आपापल्या भागातले आपल्या भावना त्या ठिकाणी मांडल्या. सोमवारी माझ्याकडं ते उत्तर मला द्यावं लागेल. त्याच्या आधी मी सांगितलं का 3 दिवस मीही डिव्हिजन 3 डिव्हिजनमध्ये जातोय. आज माझा नागपूर आहे. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. विश्रांतीनंतर आपलं स्वागत. हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तर या कार्यक्रमाला नागपूरचे जिल्हाधिकारी आर विमला, DCP गजानन राजमाणे, तहसील पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, जयप्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते. एक राष्ट्रीय पर्व जो भारत सरकार ने जिसकी घोषणा की, हर घर तिरंगा. हमने हर घर तिरंगा देने का इस क्षेत्र के अंदर में जो इस क्षेत्र का जो मजदूर वर्ग है, दलित पीड़ित शोषित वंचित समाज और खासकर मेहनत कष्ट लोग इस क्षेत्र में रहते हैं, इस राष्ट्रीय पर्व से यह क्षेत्र वंचित ना रहे, इसलिए हमने आज इस कार्यक्रम की कार्यक्रम का आयोजन किया. इस कार्यक्रम में सबसे पहले हर घर तिरंगा जो कल्पना है भारत सरकार की, उसको निभाने के लिए उसकी शुरुआत इस क्षेत्र से हो, ये हमारी कल्पना थी. इस घर का हर सदस्य अपने देश का जो आन बान और शान है तिरंगा, वो तिरंगा हर घर में लगाए. ऐसे हमने 300 तिरंगा का इस क्षेत्र में हर घर में लगे, ये हमारी कल्पना है, यह हमारी ऐसी आशा है. 300 परिवार में इस क्षेत्र में तिरंगा हर घर में लगेगा. साथ ही 10वीं और 12वीं में जिन बच्चों ने अच्छा मार्क लिया, जो अच्छे मार्क से पास हुए, उस बच्चों का भी हमने यहाँ सत्कार करने का कार्यक्रम आयोजित किया है. साथ ही
जो 50 साल 60 साल से इस हलवा समाज के अंदर में प्रवचनकार यानी जो प्रवचनकार थे, भजन गाने वाले लोग थे, आज वो 100 से अधिक भजन मंडल इस मध्य नागपुर और नागपुर शहर में हलवा समाज के थे, लेकिन वो आज कहीं ना कहीं खत्म होने के आ रहा है। तो हमने ऐसे भजन मंडल को भी यह आमंत्रित किया कि जिनका सत्कार भी किया, साथ ही उनका मान सम्मान बढ़ाया, उनका मनोबल बढ़ाया, ताकि आने वाले समय में हम ऐसे भजन मंडल को नए सिरे से तैयार कर सके, ये हमारी कल्पना है। साथ ही मंदिर की ओर से उदय भाई देव सरपंच कमेटी की ओर से और साथ ही ओम गणेशोत्सव मंडल की ओर से हमने यहाँ भोजन की भी व्यवस्था कराई है। पानी का अधि अभाव नहीं होता तो इस कार्यक्रम का आनंद कुछ और होता। पानी ने कार्यक्रम साथ नहीं दिया, लेकिन उसके बावजूद लोगों की जो भीड़ है, लोगों का जो आशीर्वाद है, लोगों का जो प्यार है वो बहुत भरपूर है। मैं सभी लोगों का इस कार्यक्रम में आए हुए अतिथियों का भजन मंडल के लोगों का हृदय से धन्यवाद। वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेळाडू यांनी राज्यस्तरीय कुडो स्पर्धेत गोल्ड मेडल, सिल्वर मेडल, ब्रॉन्झ मेडल, अल्लीपूर या गावातील 7 युवक व युवतींनी वर्धा जिल्ह्यातून राज्यस्तरावर कुडो स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केले आहे, त्यामुळे त्यांचे परिसरात गुणगौरव केला जात आहे। माझं नाव प्रताप वैकुंठ कारामोरे। आम्ही इतक्यात हल्ली पार पडलेली आपली कुडो स्टेट चॅम्पियनशिपमध्ये पार्टिसिपेट केला आपल्या अल्लीपुराच्या 7 मुलांनी। त्यांच्यामध्ये तीन गोल्ड, एक सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ असे आपल्या खेळाडूंनी पदक पटकावलेले आहे। त्यासाठी यांनी अनेक प्रकारचे परिश्रम केले आहे। त्यांना मार्ग दाखवणारे जसे आमचे कोचेस झाले, कुणाल सर, शिवडू सर, वैष्णवी मॅम, जगदीश सर आणि इतर सहकारी यांचे मी आभार मानतो। आणि तसेच आमच्या आईवडिलांना आम्हाला सतत सपोर्ट करत राहतात, त्यांच्या पण आम्ही इथे हे करतो। मी राहणार अल्लीपूर, इथे एक कोच पण आहे आणि एक प्लेअर पण आहे। आम्ही अल्लीपूरमधून 7 लोक राज्यस्तरावर खंडाळा येथे खेळायला गेलो। यात 3 गोल्ड मेडल, 1 सिल्वर मेडल आणि 3 ब्रॉन्झ मेडल मिळाले। जे गोल्ड मेडल मिळाले आहे, 3 लोक मिळाले आहे जे गोल्ड मेडल मिळाले त्यांना राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे। आम्ही आता गुजरात इथे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणार आहे। मी खूप वर्षापासून इंदिरा गांधी इथे प्रॅक्टिस करत आहे आणि जे काही आम्ही आता मिळवलं मी सगळं श्रेय रणजित प्रशांत लिदाडे सर आणि आई वडिलांना। नागपुरात मागील काही दिवसांपासून शहरात सर्दी खोकला तापाचे रुग्ण घरोघरी वाढत असताना आता स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढताना समोर येत आहे। यात नव्याने 14 रुग्ण वाढले असून स्वाईन फ्लूची वाटचाल यंदाच्या वर्षात 200 दिशेने सुरू आहे। नव्याने समोर आलेल्या 14 नवीन रुग्ण हे शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत आहे, यातील बहुतांश रुग्ण हे नागपूर शहरातील आहे। नागपूर शहरातील रुग्णांची संख्या नवीन रुग्णांमध्ये 11 झाली असून तर 3 रुग्ण शहराबाहेरील असल्याची माहिती आहे। यामुळे शहरातील स्वाईन फ्लू ग्रस्तांची संख्या वाढत नागपूर शहराबाहेरील 77 रुग्ण मिळून आले आहेत, त्यामुळे ही संख्या यंदाच्या वर्षात वाढून 198 रुग्णांवर पोहोचली आहे। यात स्वाईन फ्लूने 3 रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी 58 रुग्ण योग्य उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी घेत घरी पोहोचले आहे। ते शहराबाहेरील एकाचा मृत्यू झाला असून 35 रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाली आहे। या सध्याच्या घडीला काही रुग्ण हे खासगी रुग्णालयात तसेच नागपूर मेडिकल कॉलेज तथा महाविद्यालयात उपचार घेत आहे। नागपूर शहरात सध्या घरोघरी व्हायरलचे रुग्ण आहेत, यात बऱ्याच रुग्णांना दुसऱ्यांदा व्हायरल झाल्याने काही रुग्ण समोर येत आहे। यामध्ये सर्दी पडसे, तापासह डोके आणि अंगदुखी असल्यास अंगावर काढू नका असा वैद्यकीय सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे। दिग्रस्ते आरडी रस्त्याने एका वेगाने आलेल्या ट्रकने महिलेला चिरडले असता महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। प्राप्त माहितीनुसार दिग्रस्ते आर्णी रस्त्याने हाजी मुसा खान इंग्लिश मीडियम स्कूलच्या समोर भरधाव आलेल्या ट्रकने जयश्री किरण चारलावार राहणार देऊरवाडा पुनर्वसन येथील रहिवासी असल्याचे समजते। ती महिला आपल्या दोनचाकी गाडीने मुलाला शाळेत सोडण्याकरिता गेली होती। शाळेमधून परत येत असताना ही अत्यंत दुर्दैवी घटना घडल्यामुळे दिग्रस परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। MH 26 BE 7333 या क्रमांकाच्या ट्रकने महिला चालवत असलेली स्वतःची इलेक्ट्रिक बाईकने घरी परत जात असताना अचानकपणे काळाने घाला घातला।
या भीषण अपघातामध्ये महिलेचा दुर्दैवी अंत झालाय. या अपघातामुळे ट्रक जागेवर सोडून ड्रायव्हर आणि सरकारी क्लीनर अपघात स्थळावरून ट्रक सोडून पळून गेले आहेत. तर बीकेबी मराठी न्यूजच्या आजच्या बातमीपत्रात एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा बीकेबी न्यूज. नमस्कार.